बेल। सध्या मराठा आरक्षणावरून राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्यानंतर ओबीसींच्या कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीवरून देखील मोठा संभ्रम निर्माण झाला। दरम्यान आजपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या ओबीसी आणि कुणबी समाजाच्या संयुक्त आंदोलनाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने समर्थन दिलंय। त्यासोबतच ओबीसी महासंघाने राज्य सरकारला 16 सप्टेंबर पर्यंतचा इशारा दिलाय। राज्य सरकारने घोषणा करावी की मराठ्यांना ओबीसी अंतर्गत कोणतेही आरक्षण दिले जाणार नाही। जर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावामध्ये राज्य सरकारने सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारला दिलाय। 16 तारखेपर्यंत आम्ही शांततेने निदर्शने करणार, सरकारला सांगणार की आपण जाहीर करा की काही झालं तरी आम्ही सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचं ओबीसीकरण करणार नाही। नाहीतर 17 तारखेला या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्व कुणबी संघटना आणि ओबीसी संघटना मिळून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येचे मोर्चे काढू। आणि या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, ओबीसी महासंघाने हा गंभीर इशारा दिलेला आहे आणि आता दुहेरी संकटामध्ये खरं तर राज्य सरकार सापडलेलं आहे, काय नेमकी माहिती आहे? संविधान चौकामध्ये ओबीसी आणि कुणबी कृती समितीचे आंदोलन सुरू झालेलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असेल, माजी आमदार आशिष देशमुख असेल, माजी मंत्री परिणय फुके असेल किंवा इतरही सर्वपक्षीय माजी आमदार आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजपासून या आंदोलनाला सुरुवात झाल्याची जी प्रमुख मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि याच मागणीसाठी राज्य सरकारने त्या प्रकारची घोषणा करावी अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असं आपल्याला या कृती समितीची मागणी ते पाहायला मिळत आहे। विजय वडेट्टीवार आपण त्यांना विचारूया, तुमचं समर्थन आहे, काय मागणी आहे, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे, तुमची काय मागणी आहे? पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे, ओबीसीच्या हक्काची लढाई सुरू झाली, माझा त्यांना पाठिंबा आहे। आपण बघू शकतो की विजय वडेट्टीवार असेल, भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे आहे, सरकार तुम्ही कुणबी म्हणून इथे आलेले आहे, तुमची काय भूमिका आहे? सरकार कोणाचंही असो, ओबीसीच्या वाट्यातलं आरक्षण मराठा समाजाला देऊ नये म्हणून या धरणे आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। आणखी आपण बघू शकतो की परिणय फुके आहे, तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले, समर्थन दिलेलं आहे, या माध्यमातून तुमची काय मागणी आहे? आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही अनेक दिवसापासून ती मागणी मांगतोय की मराठ्यांना सरसकट कुणबीचं सर्टिफिकेट देण्यात येऊ नये, मराठ्यांना कुठेही ओबीसींचं मध्ये समाविष्ट करून घेण्यात नाही, हीच आमची मागणी आहे। आपण बघू शकतो की इथे कुणबी समाजाचे प्रतिनिधी असेल, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी असेल, ते सर्व इथे सहभागी झाले आहे आणि आपले पक्षाचे पादत्राणे म्हणून किंवा पक्ष म्हणून ते इथे आले नाही तर समाज म्हणून ते सर्व इथे आलेले आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला व्यासपीठावर देखील पाहायला मिळत आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील या संपूर्ण आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे, राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवा